नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या नूतन विद्या मंदिर येथे दिनांक 22/10/2022 रोजी संपन्न होऊन महानाट्य यशोधरा हे संपन्न होणार आहे। त्यासाठी आज दिनांक 20/10/2022 रोजी आमदार सुरेशराव ओरपोडकर यांच्या हस्ते करून मंडप उभारणीस सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी डॉक्टर बी टी धुतमल, दिग्दर्शक सुनील ढवळे, प्राध्यापक यशवंत मकरंद, डॉक्टर सुनील जाधव, नगरसेवक विनोद कदम, अमोल पाथरीकर, जनसेवक रमेश घनगाव, प्राध्यापक भास्कर गायकवाड व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। 22 ऑक्टोबरला परभणीमध्ये रावसाहेब जामकर विद्यालयाचं जे प्रांगण आहे जिंतूर रोडला, त्या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता महानाट्य यशोधरेचा भव्य प्रयोग संपन्न होणार आहे। 2500 वर्षापूर्वीचा बुद्धकालीन भारताचा जो सोनेरी इतिहास आहे तो या नाटकाचे लेखक नारायण जाधव वेळगावकर यांनी अतिशय ताकदीनं त्यांच्या शब्दामधून तो मांडलेला आहे। आशिया खंडातलं माता यशोधरेवरचं पहिलं नाटक या निमित्तानं समस्त परभणीकरांना पाहता येणार आहे। परभणीत गत 30 वर्षांपासून नाट्यक्षेत्रामध्ये कार्यप्रवण असलेले सुनील ढवळे या गुणी कलावंतानं या नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि अनेक दिग्गज कलावंत प्राध्यापक भास्कर गायकवाड असतील, डॉक्टर वर्षा सेलसुरेकर असतील, ही दुनिधी आवश्यक आहे त्यासाठी ठेवण्यात आलेला आहे। मी आज पुन्हा एकदा या निमित्तानं समस्त परभणीकरांना विनंती करतो, माझ्यासोबत या विद्यालयाचे, नूतन विद्यालयाचे, रावसाहेब जामकर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय चव्हाण सर आहेत, डॉक्टर सुनीलजी जाधव आहेत। आम्ही समस्त परभणीकरांना या निमित्तानं विनंती करतो आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं हे नाटक पाहायला 22 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता नूतन विद्यालयाच्या प्रांगणामध्ये यावं। आम्ही सर्वजण आपली वाट पाहत आहोत। पुनश्च एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।